आपल्यापैकी बऱ्याच जणांना पाळीव प्राण्यांचा लळा असतो. आपल्या घरातल्या पाळीव प्राण्यांनी आपल्या सूचना ऐकाव्यात असं प्रत्येकालाच वाटत असतं. तसे काही ट्रेनिंग सेंटर सुद्धा उपलब्ध आहे, मात्र ते मुंबई आणि पुण्याकडेच. पण गावाकडच्या पाळीव प्राण्यांना वळण लावण्यासाठी जालना जिल्ह्यातील मृगनयनीनं पुढाकार घेतलाय. केरळमध्ये जाऊन तिने याचं रितसर शिक्षण घेतलं आणि मराठवाड्यातलं पहिलं डॉग ट्रेनिंग सेंटर सुरू केलं. या स्पर्धेच्या युगात आता सध्या प्रत्येक गोष्टीचे क्लासेस आहेत, प्रत्येक गोष्टीचे ट्रेनिंग सेंटर आहेत. मात्र कुत्र्यांसाठी, आपल्या ज्या पाळीव कुत्रे आहेत त्यांच्यासाठीचं ट्रेनिंग सेंटर किंवा त्यांच्यासाठीचे क्लासेस असतात हे अनेकांना माहीत नाही आहे. ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून ही व्यक्ती महिन्याकाठी 60 ते 70 हजार रुपये कमवते. कुत्रा जो प्राणी आहे तो भरपूर वर्षांपासून आपल्या ह्युमन सोसायटीमध्ये राहत आहे आणि लहानपणीपासूनच मला कुत्रे पाळायची सवय राहिलेली आहे. 2018 स्ट्रे डॉग्समुळे मी या प्रोफेशनमध्ये आले. आधी मी कॉलेजला लेक्चरर म्हणून काम करत होते, बट त्या कुत्र्यासाठी जे माझा बॉन्ड झालं किंवा जे प्रेम त्याच्यासाठी निर्माण झालं ते मला नंतर बदलवता नाही आलं आणि मग मी माझं पॅशन जे आहे ते प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करत डॉग ट्रेनिंग चूज केलं. तर डॉग ट्रेनिंग सेंटरमध्ये आपण डॉगला ट्रेन पण करतो आणि बोर्डिंग पण करतो. बऱ्याच अजून फॅसिलिटीज पण आहे, मी एक एकची माहिती देते. तर डॉग ट्रेनिंगमध्ये आजकाल प्रत्येक घरातला अविभाज्य भाग झाला आहे कुत्रा, तर त्याचं प्रशिक्षण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की डॉग तर छोटं पिल्लू समजून आणल्या जातं, जसं जसं तो मोठा होतो तसे तसे बिहेवियरल इश्यूज दाखवायला सुरुवात होते. इवन त्यांचं बाकीचे बार्किंग आहे, एक्सेसिव्ह बार्किंग आहे, बायटिंग आहे, हे इश्यूज पण क्रिएट व्हायला लागतात. तर ते दूर करण्यासाठी प्रशिक्षण खूप जरूरी आहे. बॅलन्सिंग जे म्हणतो आपण ते ट्रेनिंगनीच डॉगमध्ये येऊ शकतं. तर आपण इथे कुत्र्यांना आणून ट्रेन करतो आपल्या सेंटरला. त्या व्यतिरिक्त जर कोणाला बाहेरगावी जायचं असेल किंवा काही मेडिकल इश्यूज असतील तर त्यावेळेला त्यांचा डॉग आपण बोर्डिंगसाठी घेतो. इन शॉर्ट डॉग हॉस्टेल म्हणता येईल आपल्याला त्याला, जिथे काही दिवसांसाठी डॉग आमच्यासोबत राहतो आणि नंतर वापस घरी जातो. आणि फ्युचरमध्ये आमचे अजून बरेच प्लॅन आहेत. आम्हाला स्वतःचं डॉग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन सुरू करायचं जिथे डॉग आम्ही आणून ट्रेन करणार आणि ट्रेन झालेले डॉग पुरवठा करणार. जसं बऱ्याच कंपनीमध्ये गार्डिंग डॉगची सध्या भरपूर सारी आवश्यकता आहे, तर ती आवश्यकता आम्ही आमच्याकडून पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहोत. कोर्स सुरू केल्यानंतर लगेच पुढच्या महिन्यापासूनच मी काम सुरू केलं आहे. मी त्याच्या अगोदरपासून काम करत आहे, पण जे एक प्रोफेशनलिझम पाहिजे होतं त्यासाठी मी कोर्सेस कम्प्लीट केले. नाही तर डॉग ट्रेनिंग मी पूर्वीपासून करत आहे आणि सध्या महिन्याला मी 60 ते 70 हजार रुपये कमवते. बट आमचं टार्गेट आता मोठं आहे, कारण आम्ही मराठवाड्यातले सर्वात पहिले डॉग ट्रेनिंग सेंटर आहोत, लार्जेस्ट डॉग ट्रेनिंग सेंटर म्हणता येईल. तर आमचं आता जे गोल ठरलेलं आहे ते जरा मोठं ठरलेलं आहे, तर महिन्याला 2 लाख रुपये आमची कमवण्याची गोल कॅपॅसिटी ठरलेली आहे. सध्या आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये लॅब्रेडॉर, रॉटविलर, बेल्जियन मॅलिनॉईज, गोल्डन रिट्रीवर आणि बऱ्याचशा अजून प्रजाती आहेत. तर गोल्डन रिट्रीवर, लॅब्रेडॉर हे जे आहेत ते पेट डॉग आहेत. डॉबरमॅन, गोल्डन रिट्रीवर, सॉरी रॉटविलर हे जे आहेत ते गार्ड डॉग मानल्या जातात. बेल्जियन मॅलिनॉईज मी आत्ता नुकतीच घेतलेली आहे, तिच्यासोबत मी IGP डॉग स्पोर्ट खेळणार आहे, जो इंटरनॅशनल स्पोर्ट आहे. तर त्याच्यामध्ये प्रोटेक्शन, डिटेक्शन, ओबेडियन्स असे बरेचसे प्रकार असतात, तर ते सर्व आम्ही कम्प्लीट करणार आहोत तिच्यासोबत. तर ह्या कुत्र्यांची किंमत शक्यतोवर 20-25 हजारापासून सुरुवात होते, जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचा पपी घेत असाल तर. आणि 20-25 हजारापासून 1.5-2 लाखापर्यंत तुम्हाला कुत्रे मार्केटमध्ये मिळतात. मेनली इथे मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की आजकाल पपी मिलर आम्ही त्या लोकांना म्हणतो. प्रत्येकाला ब्रीडिंग करायचं आहे. जेव्हा ब्रीडिंग हा सायंटिफिक विषय आहे, खूप खोलवर विषय आहे. इवन मी सुद्धा आता 4-5 वर्ष झाले या फील्डमध्ये आहे, बट मी सुद्धा ब्रीडिंगसाठी अजूनही इच्छा धरत नाही की ब्रीडिंग करावी, कारण तो खूप खोलवर विषय आहे आणि त्याचं नॉलेज असणं खूप जरुरी आहे. मात्र आजकाल आपण बघतो की प्रत्येकाच्या घरात कुत्रे आहेत, ते त्यांना मेटिंग करतात, पिल्ले विकतात, पण त्यांनी काय झालं आहे, पूर्ण ब्रीडिंग जे आहेत, पूर्ण ब्रीड जे आहेत, त्यांची जी कॅपॅसिटी आहे किंवा त्यांची जी क्वालिटी आहे ती खूप खालावली आहे. आजकाल लॅब्रेडॉर डॉबरमॅनसारखे वागतात, डॉबरमॅन रॉटविलरसारखे वागतात, रॉटविलर लॅब्रेडॉरसारखे वागतात. त्यांचे जे गुणवैशिष्ट्य आहेत ते सगळे खराब झालेले आहेत. इवन त्यांची दिसण्याची पद्धत पण, तुम्ही जर लॅब्रेडॉर पाहिले तर तुम्ही
तुम्ही जेव्हा गुगलला सर्च करता तेव्हा तुम्हाला वेगळीच काहीतरी ब्रीड दिसते आणि जेव्हा तुमच्या प्रत्यक्षात घरात आणता तेव्हा वेगळी ब्रीड असते. माझ्या पार्टनर आहेत मिसेस गीतांजली देशमुख, पेट रिसॉर्ट, फर्लो पेट रिसॉर्टचा मेन कणा म्हणता येईल त्यांना. त्यांच्यामुळे आज हा पूर्ण मराठवाड्यातले सगळ्यात पहिलं लार्जेस्ट डॉग ट्रेनिंग सेंटर आपण ओपन करू शकलो. आणि आम्ही दोघींव्यतिरिक्त अजून आमच्याकडे केअरटेकर आहे जो कुत्र्यांची पूर्णपणे देखभाल करतो. त्यांना सकाळी वॉकला नेणं, प्ले टाईम आहे, पुन्हा त्याच्यानंतर फीडिंग आहे, क्लिनिंग आहे, या सर्वांसाठी आमच्याकडे सध्या 2 व्यक्ती काम करत आहेत, 2 केअरटेकर अवेलेबल आहेत. आणि अजून आम्ही केअरटेकर नक्कीच वाढवू, अजून आमचे जसे जसे डॉग वाढतील त्याप्रमाणे कुत्रे येण्याचा टायमिंग आणि जायचा टायमिंग आमचा फिक्स आहे, कारण बाकीचे कुत्रे आम्ही डिस्टर्ब नाही करू शकत ऑल टाईम. तर फक्त तेवढ्या पद्धतीने आमचे टायमिंग आज डन आहेत, अदरवाईज आम्ही फुल टाईम काम करतो.